मित्रांनो नमस्कार। सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पेटलाय। काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला। सदर घटनेचे व्हिडिओ आता सोशल मीडियावरती चांगलेच व्हायरल झालेत। तुम्ही देखील ते व्हिडिओ पाहिले असतील। मराठा आरक्षणाची ही मागणी काही वर्षा दोन वर्षांची नाहीये, तर तब्बल 40 वर्षांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न धगधगतो आहे। सध्या मराठा आरक्षणाचा हा विषय सर्वोच्च न्यायालयात असून त्यावर निर्णय घेतला जात नाहीये। आरक्षणाचं हे भिजत ठेवलेलं घोंगडं राज्यात कलहाचा विषय बनतोय। खरं पाहायला गेलं तर कायद्यानुसार आरक्षणाची मर्यादा ही 50% किंवा 50%च्या आत असायला हवी। 2020 मराठा आरक्षण जाहीर करताना तत्कालीन सरकारनं 50% आरक्षणाची मर्यादा भंग केली असं म्हणत सुप्रीम कोर्टानं या आरक्षणाला स्थगिती दिली होती। मराठा समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकणार नाही असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं। 1 डिसेंबर 2018 पासून महाराष्ट्रात सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजेच SEBC अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण लागू झालं होतं। शिक्षणात 12% आणि नोकऱ्यांमध्ये 13% असं हे आरक्षणाचं प्रमाण होतं। मात्र मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नाहीये असा युक्तिवाद करत जयश्री पाटील यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं। त्यानंतर हा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये। गरीब मराठा तरुणांची आरक्षणाला जोरदार मागणी असून काही सदन मराठांच्या आर्थिक परिस्थितीवरून संपूर्ण मराठा समाजाचा अंदाज लावणं चुकीचं आहे असं या युवकांचं म्हणणं आहे। आणि त्याचसाठी हे युवक उपोषणाला बसतायत, मोर्चे काढतायत, आंदोलनं करतायत। खरं तर मराठा आरक्षणाची मागणी ही 1981 सर्वप्रथम करण्यात आली होती। महाराष्ट्रातील माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी सतत आंदोलनं आणि मोर्चे केले होते। 22 मार्च 1982 अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणासह इतर 11 वेगवेगळ्या मागण्यांसाठी पहिला मोर्चा काढला होता। मात्र सरकारी अनास्थेमुळे मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही आणि आपला लढा पूर्ण होत नाहीये, मराठ्यांना आरक्षण मिळत नाहीये या उद्विग्न मानसिकतेतून अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली। आणि त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढतच राहिला आणि ही मागणी अजूनही कायम आहे। आता आरक्षणाचा हा विषय समजून घेताना आपल्याला मंडल आयोगाकडे जावं लागेल। 1979 तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्ष सरकारनं भारतातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांची ओळख करण्याच्या उद्देशानं एक BP मंडल आयोगाची स्थापना केली। हाच तो मंडल आयोग भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 52% असलेल्या जाती सामाजिक आर्थिक निर्देशकांच्या आधारावर वर्गीकृत केल्या होत्या। आयोगाच्या अहवालात इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC जातींना केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणाऱ्या नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण देण्याची शिफारस केली गेली होती। आणि अशा प्रकारे SC ST OBC एकूण आरक्षणाची संख्या 49.5% इतकी झाली होती। पुढे मंडल आयोगाच्या या शिफारसी 1990 तत्कालीन पंतप्रधान VP सिंग सरकारनं लागू करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे जातीवाद वाढेल, भेदभाव वाढेल अशी भीती व्यक्त केली गेली। अनेक मराठा नेत्यांनी या आरक्षणाला मंडल आयोगाला विरोध दर्शवला होता। कोणत्या जातींना OBC प्रवर्गात समाविष्ट करायचं यासाठी आयोगाने काही निकष आखून दिले होते। महाराष्ट्रात 1995 स्थापन झालेल्या पहिल्या राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती खत्री यांच्याकडे मराठा आरक्षणाचं प्रकरण आलं आणि त्यांनी 2000 आपला अहवाल तत्कालीन सरकारला सादर केला। ज्या पोटजातींची नोंद मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशी आहेत अशा जातींना कुणबी जातींसाठी असलेलं OBC आरक्षण घेता येऊ शकतं असं मत न्यायमूर्ती खत्री यांनी नोंदवलं। आणि अशा प्रकारे
सदन मराठे देखील कुणबी प्रवर्गात सामील झाले आणि गरीब निर्धन मराठे आपल्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिले। यावर अनेकांनी आक्षेप नोंदवल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायमूर्ती आर एम बापट यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाकडे आला। न्यायमूर्ती बापट आयोगानं या संदर्भात राज्यभरात सर्वेक्षण करून 2008 साली आपला अहवाल सादर केला। ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे हे या आयोगाचे सदस्य होते। त्यांनी मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला जोरदार विरोध दर्शवला। मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट करण्यास या आयोगानं म्हणजेच बापट आयोगानं स्पष्टपणे नकार दर्शवला होता। न्यायमूर्ती बापट आयोगानंतर महाराष्ट्रातील मराठा संघटना अधिक आक्रमक झाल्या आणि त्यांनी आंदोलनं सुरू केली। त्यामुळे तत्कालीन आघाडी सरकारनं राणे समितीची स्थापना केली होती। मराठा आरक्षणाची मागणी पहिल्यांदा 1981 सुमारास झाली तरी सरकारी पटलावर यायला पुढे 3 दशकांचा काळ जावा लागला। ही मागणी समितीच्या रूपात पहिल्यांदा समोर आली ती 2009 साली। त्यावेळी महाराष्ट्रात सत्तेत होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार। 2014 विधानसभा निवडणुक्या जसजशा जवळ येऊ लागल्या तसतसा मराठा आरक्षणाचा विषय वेगाने पुढे सरकू लागला। आघाडी सरकारने 21 मार्च 2013 साली माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर विचार करण्यासाठी समिती स्थापन केली। या समितीला हे सिद्ध करायचं होतं की राज्यातील मराठा समाज हा शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे का। कारण मराठा समाज मागास आहे हे सिद्ध केल्याशिवाय मागासवर्गीयांच्या आरक्षणाचे फायदे मराठा समाजाला मिळणार नव्हते। आणि यासाठी जी गठित केलेली समिती होती त्या राणे समितीनं राज्यात फिरून अनेक तज्ज्ञांच्या मुलाखती घेऊन त्यांच्यासोबत वार्तालाप करून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अहवाल सादर केला होता। मराठा आणि कुणबी समाज एकच आहे आणि ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षण मिळतंय त्याचप्रमाणे मराठा समाजाला देखील आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस राणे समितीनं आपल्या अहवालात केली होती। सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण आणि मुस्लिम समाजाला 4% आरक्षण देण्याची शिफारस राणे समितीनं केली होती। तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण सरकारनं या शिफारशी 25 जून 2014 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य केल्या। राणे समितीच्या अहवालानुसारच हे आरक्षण लागू करण्यासाठी 9 जुलै 2014 रोजी राज्यघटनेच्या कलम 15(4), 15(5), 16(4) नुसार शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असा एक प्रवर्ग तयार केला गेला आणि याच प्रवर्गाला SEBC असं म्हटलं गेलं। 2014 साली मराठा समाजाला आरक्षण मंजूर होताच या निर्णयाला माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर आणि इतरांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं। दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यात सत्तांतर घडलं। राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप आणि शिवसेना यांचं सरकार सत्तेत आलं। तिकडे कोर्टात मराठा आरक्षणाच्या अहवालाला आव्हान देणारा खटला सुरूच होता। 14 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबई हायकोर्टानं मराठा आरक्षणाच्या या निर्णयाला स्थगिती दिली। मुंबई हायकोर्टानं दिलेल्या या स्थगितीला तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं दुसऱ्याच दिवशी सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचं ठरवलं। मात्र सुप्रीम कोर्टानं देखील ही स्थगिती उठवण्यास नकार दिला। दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात कोपर्डी इथे घडलेल्या बलात्कार हत्येच्या घटनेनंतर राज्यात मराठा समाजाचे मोठमोठे मोर्चे निघाले। एक मराठा लाख मराठा म्हणत राज्यभरात मराठा समाजांचे लाखोंचे मोर्चे निघाले। त्यावेळी राज्य सरकारवर दबाव वाढत गेला आणि मराठा आरक्षणाची मागणी देखील वाढत गेली। फडणवीस सरकारनं त्यानंतर नेमकं केलं काय तर हायकोर्टात सुरू असलेला मराठा आरक्षणाचा विषय राज्य मागासवर्गीय आयोगाकडे पाठवण्यात आला। मागासवर्गीय आयोगानं मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं राज्यभरात काही सर्वेक्षणं सुरू केली। पण 2017 साली आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती SB म्हसे यांचं निधन झालं।
त्यानंतर त्यांच्या जागी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती गायकवाड यांनी 15 नोव्हेंबर 2018 रोजी अहवाल सादर केला. त्यातील नोंदी कोर्टातही महत्वाच्या मानल्या गेल्या. त्यातल्या 3 शिफारसी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018 सालच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंजूर केल्या. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित करण्यात यावा, कारण त्याचे शासकीय आणि निमशासकीय सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व नाही आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग घोषित केल्यामुळे हा समाज राज्यघटनेच्या कलम 15(4) आणि 16(4) मधील तरतुदीनुसार आरक्षणाचे फायदे घेण्यासाठी पात्र ठरणार आहे, असं देखील सरकारनं म्हटलं. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गात घोषित केल्यामुळे आणि त्या अनुषंगानं उद्भवलेल्या असाधारण आणि अपवादात्मक परिस्थितीमुळे भारतीय राज्यघटनेच्या अधीन राहून राज्य शासन या प्रश्नी आवश्यक तो निर्णय घेऊ शकेल, असं देखील फडणवीस सरकारनं म्हटलं. मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास म्हणजेच SEBC या प्रवर्गात आरक्षण देण्यात येईल अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालातील शिफारसीनुसार फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणासाठी विधिमंडळात कायदा देखील संमत करून घेतला. फेब्रुवारी ते मार्च 2019 दरम्यान मुंबई हायकोर्टानं मराठा आरक्षणावरती नियमित सुनावणी सुरू केली. त्यावेळी न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा हा अहवाल महत्वाचा ठरला. 27 जून रोजी मुंबई हायकोर्टात या खटल्यात अंतिम निकाल जाहीर झाला आणि त्यात मराठा आरक्षणाचा निर्णय वैध ठरवला गेला. सरकारच्या 16% आरक्षणाच्या मागणीत मात्र मुंबई हायकोर्टानं न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या अहवालानुसार बदल केला. मराठा समाजाला 16%ऐवजी सरकारी नोकऱ्यांमध्ये 13% तर शिक्षणात 12% आरक्षण देण्याचा निर्णय केला गेला. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा कायदा घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत असल्याचं मत मुंबई न्यायालयानं नोंदवलं होतं. असाधारण स्थितीत कोणत्याही समाजाचं मागासलेपण सिद्ध झाल्यानंतर त्या समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे आणि केंद्र सरकारनं 14 ऑगस्ट 2018 रोजी केलेली घटनादुरुस्ती यात आड येत नाही, असं निरीक्षण देखील मुंबई न्यायालयानं नोंदवलं होतं. मुंबई हायकोर्टाच्या या निकालाला जयश्री पाटील यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आणि हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. येत्या काही दिवसात त्याच्यावरती निर्णय घेतला जाईलही, परंतु जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावागावात खेड्याखेड्यात सकल मराठा समुदाय हा आंदोलनं करेल, निदर्शनं करेल, असं सकल मराठा समुदायानं जाहीर केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात सरकार याबद्दल काय निर्णय घेत आहे, सुप्रीम कोर्टात याबद्दल काही सुनावणी होते का, हे बघणं गरजेचं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग माहिती मिळवण्यासाठी, इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळवण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.